इकडे इकडे चला 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 बोललं गेलेलं होतं तेव्हा पण मी इथं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 12 तास मी इथं शांतपणे बसलो होतो. कशा म्हणजे एक मी आत्मचिंतन करत होतो. मी माझा इथनं पुढं आपण एक जबाबदारीनं बोललं पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे. ज्याला आत्मक्लेश म्हणतात अशा पद्धतीनं मी केला. तेव्हाही मी काही कुणाला मीडियाला सांगितलं नाही, कार्यकर्त्यांना सांगितलं नाही. इथं आलो, दिवसभर बसलो आणि संध्याकाळी निघून गेलो. आज पण मी जास्त कुणाला सांगितलेलं नव्हतं, परंतु सभा मात्र कोल्हापूरला आहे. तिथं मला विस्तृतपणे माझी भूमिका मी तिथं मांडली. आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं आणि कशा पद्धतीने सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यावा ही भूमिका संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणला आणि पहिले मुख्यमंत्री ते संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा विदर्भ सहित संपूर्ण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अशा ह्या महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 झाली आणि तेव्हा चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. चव्हाण साहेबांनी ज्या ज्या MIDC असेल एवढ्या हरित क्रांती असेल, दूध क्रांती, धवल क्रांती असेल, सहकारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जे काम झालेलं आहे त्या सगळ्याची सुरुवात शिक्षण संस्था असतील, साखर कारखान्यारे असेल, ह्या सगळ्यांची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्याचा खऱ्या अर्थाने पाया रचला. आम्ही त्यावेळेस लहान होतो, परंतु आम्ही चव्हाण साहेबांची अनेक पुस्तकं वाचली. त्यांच्याबद्दल अनेक जण आज वडीलधारी सांगतात, दाखले देतात आणि त्याच्यामुळं ह्या संगम ठिकाणी यावं जिथं वारणीचा आणि कृष्णेचा संगम होतं आणि तिथं समाधीचं कोयना कृष्णेचा संगम होतो, कृष्णेचा आणि कोयनेचा संगम होतो, त्या ठिकाणी येऊन आपण दर्शन घ्यावं अशा प्रकारची माझ्या मनामध्ये भावना होती. आणि म्हणून मी दीपक चव्हाण आमदार, मकरंदाबा पाटील आमदार आणि बाकीचे असंख्य कार्यकर्ते श्री हेमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आम्ही सगळेजण इथं अभिवादन करण्याच्या करता आलो. असंख्य कार्यकर्ते पण इथं आलेले आहेत आणि ह्याच्यातून काही नाही, जो विचार शाहू फुले आंबेडकरांचा आणि बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या करता सत्तेचा वापर झाला पाहिजे. मिळालेली सत्ता ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायची असते. ही जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे आणि चव्हाण साहेबांची पण कारकीर्द आम्ही बघितलेली. सुरुवातीचा त्यांचा मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, नंतर सह्याद्रीच्या ह्याच्या हिमालयाच्या मदतीच्या करता सह्याद्री धावून गेलेले अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये परराष्ट्र मंत्रीपद असेल, अर्थमंत्रीपद असेल, त्याच्यामध्ये गृहमंत्रीपद असेल, उपपंतप्रधान पद असेल, विरोधी पक्षनेते पद असेल, अनेक पदं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भूषवली आणि एक महाराष्ट्राचं वेगळं आगळं स्थान हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये निर्माण केलेलं होतं. परंतु दुर्दैवाने 1984 चव्हाण साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आणि त्याच्यानंतरची कार देखील 23 वर्ष आत्ताची आणि मधली 16